या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। भवानीपेठ परिसरामधील मराठा वस्ती मुकुंदनगर राजीव गांधी नगर भागामध्ये हजारो संख्येने लोक राहत आहेत। अशा दाट लोकवस्तीमध्ये गेल्या 60 वर्षापासून सार्वजनिक शौचालय बांधण्यात आलं होतं। त्यानंतर यावर कोणत्याही नगरसेवकांनी लक्ष व प्रतिक्रिया दिली नाही। या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था विस्कळीत ते झालेलं, त्यामधून दुर्गंधी व चेंबर भरून लोकांच्या घरामध्ये शौचालयाचं घाण पाणी जात आहे। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महिला, लहान मुलं, वयोवृद्ध शौचालयामध्ये जात असतात, त्यामुळे तिथे राहत असणाऱ्या लोकांच्या आरोग्यास धोका आहे हे नाकारता येत नाही। याचा विचार करून आरपी दयावान संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर यांनी विश्वभूषण कांबळे, राहुल दुपारगुडे, दादा सर्वदे यांनी दिनांक 17/1/2021 रोजी निवेदन देण्यात आलं होतं। याचा सातत्यानं पाठपुरावा करून आज रोजी 8.5 लाख रुपये निधी मंजूर होऊन काम चालू करण्यात आलंय। सर्व नागरिकांचा प्रश्न सुटल्यानं महानगरपालिका प्रशासनाचे व आरपी दयावान संस्थेचे सर्व नागरिकांनी यावेळी आभार मानले। भवानीपेठ परिसरामध्ये पूर्ण मराठी वस्ती या ठिकाणी मुकुंदनगर मधील रहिवासी, राजीव गांधी नगर मधील तसेच मराठा वस्ती भागातील त्रस्त नागरिक हे मोलमजुरी करून खाणारे आहेत। या भागामध्ये सार्वजनिक शौचालय मुकुंदनगर या ठिकाणी एकच आहे आणि ह्यामध्ये 51 हे शौचालय असून ह्याला कमीत कमी 40 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यामध्ये अनेक वर्षापासून इथे दुर्गंधी पसरत आहे। चेंबरमधून पाणी, घाण पाणी लोकांच्या घराघरामध्ये जात आहेत, त्यामुळे लोकांना, इथल्या त्रस्त नागरिकांना अतिशय त्रास होत होता। पण याची दखल आरपी दयावान संस्थेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी घेऊनही गेला 1 वर्ष झाला पाठपुरावा करत आहे आणि त्या पाठपुराव्याला बघत आहे 1 वर्ष पूर्ण होऊन आता कुठं तर ह्याला यश मिळालेलं आहे। त्या पद्धतीने 51 पूर्ण शौचालय हे बांधून नवीन करण्याचं काम आयुक्तांकडून आम्हाला प्रस्ताव मिळाला, त्याबद्दल आम्ही महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानतो आणि त्याच इथे राहत असणारे सर्व त्रस्त नागरिक यांना कायमची इथली सोय झालेली आहे। गोरगरीब लोक प्रत्येक हे सार्वजनिक शौचालयमध्येच जातात कारण त्यांचे लहान लहान लेकरं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत। अशा लोकांना कुणाच्या घरामध्ये वैयक्तिक नसून सर्व लोकांना ह्या ठिकाणी येऊन स्वतःसाठी आणि लोकांसाठीही हे चांगलं झालेलं आहे, त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचे आम्ही आभार मानतो आणि आमच्या संस्थेने काम केलेलं आहे तर त्याबद्दल आम्ही असं शेवटपर्यंत पूर्ण लोकांसाठी काम करत राहू अशी मी आश्वासन देतो। 40-50 वर्ष असे बघण्याचा आहे, इथे काय स्वच्छता नाही, घाण आहे, आळ्याचे घाण पाणी येत आहे, वास येत आहे, सोय नाही कशाची, लेकर बाळा सगळे इथं आजारी पडू नाही, कशाची सोय नाही, तुम्ही काय व्यवस्था करत नाही, स्वच्छता नाही, तुम्ही सोय केली पाहिजे, पाणीची टाकी केली पाहिजे, सुधारणा करायला लागले काम, सुधारणा करायला लागले, चांगल्यासाठीच काम करायला लागले ती, आम्ही सगळेजण ग्रुप काम करू द्या, सगळी घाण घाण आहे ती पडून आता किती दिवस झालं पडले ते सगळी 50 वर्ष घाण राहिले ते आम्हाला येऊन येत आता 60 वर्ष झाले, उठू वाटत नाही, काय सुद्धा स्वच्छ नाही बघा, वास वास आम्हाला जीवाले आले ते वासानं, स्वच्छता पाहिजे, पाऊसाचं पाणी सगळं बाथरूमचं दारात उभं राहत आहे, बोला की असं सगळं गुडघे इतकं पाणी उभारत आहे, घाण पाणी सांगा, बोला बोला की बोला 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 सगळेजण सगळे बोला, हो 70 वर्ष झालं बांधकाम सोडण्यासाठी सोय नाहीये, का बाथरूम नाही, का हाऊस नाही, का पाणी नाही, घाणीत ना जावं लागतंय, घाणीत ना जावं लागतंय, हे काय तर तुम्ही सोय करा आम्हाला, आम्हाला लई परेशान व्हायलाय, अशा ना का रोगी व्हायलाय की बघा। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।